शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। छोटे से मुद्दे पर छिड़ी बहस से मामला मारपीट या हत्या तक न पहुंचे, और तो और चोरी तथा चेन स्नैचिंग से प्रभाग की जनता को बचाने की दिशा में महत्वपूर्ण कदम उठाते हुए सुरक्षा के लिहाज से युवा नेता निशान भगत और पूर्व नगर सेविका रूपाली भगत के प्रयासों से जुई नगर प्रभाग क्रमांक 78 में लगाए गए अत्याधुनिक तकनीकी वाले CCTV कैमराज का उद्घाटन नेरुल पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्याम शिंदे और पूर्व विरोधी पक्ष नेता दशरथ भगत के हाथों संपन्न हुआ। तत्पश्चात मान्यवरों ने CCTV कैमरास की व्यवस्था का मुआयना भी किया। इस मौके पर प्रभाग की जनता कोरोना नियमों के पालन के साथ मौजूद नजर आई। इस दौरान निशान भगत ने प्रभाग में न केवल इन कैमरा की जरूरत पर प्रकाश डाला बल्कि यह भी कहा कि सुरक्षा के मद्देनजर यह CCTV कैमरा प्रभाग के लिए संजीवनी साबित होंगे। आपला प्रभाग हा आपला परिवार है आणि परिवाराची सुरक्षा ही एक स्थानिक नगरसेवक म्हणून आमची जबाबदारी आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने या जुई नगर सेक्टर 22 आणि 23 चा विकास होत असतानाच लोक या ठिकाणी सकाळ संध्याकाळ जॉगिंगला यायला लागले आणि त्या दरम्यान काही ह्या मागच्या एक महिन्यामध्ये 2-4 घटना घडल्या, त्याच्यामध्ये विशेष करून काही आपापसात जे चर्ची गर्दुले जे काही युवक आहेत जे 18 आणि 25-30 वयोगटातले आहेत आणि त्यांच्या आपापसात भांडणं झाली आणि बाचाबाचीवरून मारामारीपर्यंत पोचली आणि ती मारामारीपर्यंत नंतर मर्डरपर्यंत पोचू नये आणि जरी ते झाल्यानंतर पण ते का झालं किंवा कोणामुळे झालं आणि कसं झालं हे पोलीस स्टेशनपर्यंत त्यांचा पुरावा मिळावा आणि म्हणून खऱ्या अर्थानं CCTV कॅमेरा लावण्यात आले। आणि त्यासोबतच मागच्या 5 दिवसा अगोदर एक युवती ही ह्या पाठीमागच्या नाल्यामध्ये तिला कोणतरी मारण्यासाठी गेलेला आहे आणि अशा प्रकारची अफवा पूर्ण जुईनगरमध्ये पसरली आणि त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची फायर ब्रिगेड किंवा नेरूळ पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि जुईनगरमधील सर्व नागरिक या ठिकाणी जमले। हे जमलेलं असताना त्यामध्ये नक्की काय घडलं आहे हे पोलिसांना काही समजत नव्हतं आणि म्हणून ह्या विषयाला गांभीर्याने घेऊन स्थानिक नगरसेविका रूपाली भगत यांच्या माध्यमातून स्वखर्चाने या ठिकाणी सिद्धिविनायक सोसायटीच्या समोर जो लाईटचा पोल आहे त्याच्यावरती 4 कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये पूर्ण रस्ता त्यासोबत त्याला लागून असलेला जॉगिंग ट्रॅक आणि त्याला लागून असलेला नाला आणि त्यासोबतच दुसऱ्या बाजूला सोसायटीचा सर्व्हिस रोड, त्याचा फुटपाथ आणि त्याला लागून असलेला मुख्य रोड असं सर्व कवर होईल अशा पद्धतीचे 4 कॅमेरे लावण्यात आलेले आहेत आणि हा पूर्ण त्याचा जो कनेक्शन आहे तो DVR जो आहे तो सिद्धी टॉवर या सोसायटीमध्ये ठेवण्यात आलेला आहे। कारण या भागातली ती मोठी सोसायटी आहे आणि त्या सोसायटीच्या लोकांना विनंती केलेली आहे की जेवढं माझ्याकडून जेवढं काही कवर होत आहे करता येईल तेवढं ह्या 4 कॅमेराने कवर करण्यात आलेलं आहे, पण पुढचे जे काही पाठीमागचे जे काही रस्ते आहेत मग गुरुछायापासून ते जागृतीपर्यंत जे पाठीमागचा जो रस्ता आहे जो जय भवानी मित्रमंडळाचा जो जुईनगरचा राजा ज्या ठिकाणी बसतो तिथला जो मुख्य रस्ता आहे पाठीमागचा त्या भागातलंही पूर्ण ते कवर झालं पाहिजे आणि म्हणून सोसायटीला विनंती केली की त्या ठिकाणी आपण कॅमेरे लावण्यात यावे म्हणून। तर अशा प्रकारचे 16 DVRचं काम आणि 4 कॅमेरे लागलेले असं पूर्ण जुईनगर सेक्टर 22 आणि 23 कवर व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं ह्या
सीसीटीवी कैमरे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। वही उन्होंने कहा कि विभाग में बीट चौकी की उपलब्धता को लेकर भी वे प्रयास करेंगे, जिसकी मांग प्रभाग की जनता ने उनसे की है। या ठिकाणी जो द्विनगर भागातील जे या भागातील जे काही नागरिक आहेत या ठिकाणी अनेक हे युवक हे दारूच्या नशेमध्ये काही लोकांच्या गाड्या फोडतात, पेट्रोल डिझेलची चोरी होते किंवा संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी बाईकचे स्टंट करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्यासोबतच जो जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी तयार केलेला आहे त्या ठिकाणी नशा करण्यासाठी स्मशानभूमीचा वापर किंवा स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा संकुल ह्या क्रीडांगणाचा वापर किंवा ह्या ठिकाणी बनवलेल्या जे काही बसायला बाकडे बनवलेले आहेत गजेबो बनवले त्या ठिकाणी चरस गांजाचं सेवन करण्यासाठी त्या जागेचा वापर होत असतो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल होण्यासाठी जर कोणी असे गैरकृत्य करत असतील तर त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी नागरिकांनी मागणी केलेली आहे की द्विनगर परिसरासाठी एक पोलीस बीट ऑफिस पोलीस चौकी या ठिकाणी उभारण्यात यावी अशी मागणी केलेली आहे आणि जे काही प्रकार घडतात ते थांबवण्यासाठी पेट्रोलिंगची वाढीव पेट्रोलिंग व्हावी म्हणून या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। ब्युरो इनपुट ईडब्ल्यू नेटवर्क।